राज्यसभेच्या निवडणुकीत ईडीसीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची दहशत निर्माण करून 9-10 अपक्ष आमदारांना फोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेत. कुठलाच विजय हा अंतिम नसतो. काल झालेला विजय हा भाजपचा नसून हा विजय केंद्रीय तपास यंत्रणांच्या करत असलेल्या गैरवापराचा विजय आहे. राज्यसभेचा निकाल काही असो, परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मलिन करत आहे हे काल पाहायला मिळालं, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी व्यक्त केली आहे. काल झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झालेली 6वी जागा भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी जिंकली. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत ईडी सीबीआय यासारख्या केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवत एक दहशत निर्माण करत 9-10 अपक्ष आमदारांना स्वतःकडे वळवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आहेत. आणि आता देवेंद्र फडणवीसांच्या आणि भाजपच्या अंधभक्तांना असं वाटायला लागलं की त्याच 9-10 अपक्ष आमदारांच्या बळावर देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री होतील की काय. मित्रांनो, एका राज्यसभेतल्या विजयामुळे फार उरळून जाऊ नका. कुठलाच विजय हा अंतिम नसतो. काल झालेला विजय हा भाजपचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा किंवा मुन्ना महाडिकांचा विजय नसून हा विजय केंद्रीय तपास यंत्रणांच्या करत आलेल्या गैरवापराचा विजय आहे. ईडीवरती दबाव निर्माण करून ईडीचा गैरवापर करून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणं, केंद्रीय निवडणूक आयोगावरती दबाव निर्माण करून 8-10 तास मतमोजणीस विलंब झाला तरी सुद्धा सुहास कांदे या शिवसेनेच्या आमदारांचं मत बाद करणं आणि महाराष्ट्राच्या लोकशाही देशाच्या लोकशाहीला अशोभनीय अशा पद्धतीचं गैरवर्तन या निवडणुकीमध्ये भाजपाकडून पाहायला मिळालं. मित्रांनो, राज्यसभेचा निकाल काहीही असला तरी देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं राजकारण करतायत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मलिन करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भाजपा करते आहे, एवढं मात्र निश्चित. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.